मुंबईत वंचित बहुजन आघाडी शिवसेनेची युती होताच मिरजेत वंचित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी शिवसेना युतीची घोषणा करताच मिरजेत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, पेढे साखर वाटप करून जल्लोष करण्यात आलेला आहे. आगामी काळात निवडणुका वंचित बहुजन आघाडी शिवसेना ताकदीने लढवेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, शिवसेना मिरज शहर उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, चंद्रकांत खरात, नाझीर हुसेन झारी यांसह वंचित बहुजन आघाडी शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याचबरोबर या जयंतीचं औचित्य साधून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झाल्याचं घोषित केलेलं आहे. यासाठी आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी लक्ष्मी मार्केटमध्ये जमा झालेले आहोत आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी आणि अशीच युती येणाऱ्या सर्व निवडणुकांच्या मध्ये आम्ही राबवू आणि खांद्याला खांदा लावून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेत कसं जाईल यासाठी अटोकट प्रयत्न करू. वंचित बहुजन आघाडीचा शिवसेना जिंदाबाद. आज हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आमचे सर्वांचे दैवत आज जयंतीचं निमित्त साधून आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी आज शुभ मुहूर्त शोधून आज युतीची घोषणा आज मुंबई ते कार्यक्रमानिमित्त पार पडलेलं आहे आणि ह्या युती झाल्याने विरोधकांना धडकी भरलेलं आहे. युती होण्याच्या अगोदरच विरोधक घाबरलेले आहे. त्यामुळे युती झाल्याने वंचित आघाडी आणि शिवसेना या आगामी निवडणूक काळात जोशाने काम करेल आणि महापालिकेत येणारे येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत वंचित आघाडी व शिवसेनेचे नक्कीच उमेदवार निवडून येतील. यावेळी मी आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख व कार्यकर्त्यांना पेढे एकमेकांना भरवून आज आनंदाचं जल्लोष येथे साजरा केलेला आहे आणि आगामी काळात आम्ही एकमेकाला खांद्याला हात लावून सर्व इलेक्शन एकमताने लढू असं मी आज आंबेडकर यांच्या कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते व शिवसेनेचे कार्यकर्ते गवाय देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.